सर्वसामान्यांचा आवाज ही स्मृणालताईंची ओळख. 1928 साली मोहिलेंच्या घरात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात वैद्यकीय शिक्षण घेतानाच त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. डॉक्टरांपेक्षाही समाजाला समाजसेवकांची गरज आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी डॉक्टरकी सोडली. त्या गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्या होत्या. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय सेवा दलात प्रवेश केला. वर्षभरातच त्यांनी इतर काही तरुणांसोबत सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. चळवळीतच त्यांची ओळख केशव गोरेंशी झाली. लग्नानंतर दोघांनी मिळून मुंबईत नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली. त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात, गरिबांच्या झोपड्या वाचाव्यात म्हणून त्यांनी सत्याग्रह केले. पुढे मृणालताई आणि केशव गोरेंनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. 1961 साली त्या मुंबई महापालिकेवर निवडून गेल्या. लोकांना प्यायला पाणी मिळावं म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यासाठी त्यांना पाणीवाली बाई अशी ओळख मिळाली. महापालिकेचं कामकाज मराठीतच व्हावं यासाठी त्यांनी आग्रह धरला. 1972 साली विधानसभेवर निवडून गेल्यानंतर मृणालताईंनी दलितांच्या, महिलांच्या, आदिवासींच्या समस्या धडाडीनं मांडल्या. 1977 साली त्या जेव्हा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेल्या तेव्हा पाणीवाली बाई दिल्ली में आणि दिल्लीवाली बाई पाणी में अशी घोषणा झळकली. 1985 साली त्या पुन्हा आमदार झाल्या. स्त्रीभ्रूण हत्येविषयीचा कायदा पास करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. गोरगरिबांना हक्काची घरं मिळावीत म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यांच्यामुळे नागरी निवारा परिषदेअंतर्गत 6,000 घरं बांधण्यात आली. म्हणूनच सर्वसामान्यांचा आवाज अशी त्यांची ओळख झाली. मृणालताईंना IBN लोकमतची आदरांजली.